आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत पोलीस आंदोलकांच्या झटापट, राज्य आणि देशातलं सरकार लबाड आणि खोटारड, किसान सभेचा आरोप. इचलकरंजीत गरिबांच्या संघटनेनं आज मोठा संताप व्यक्त केला आणि शासनाचा बुरखा फाटला. सीटू आणि किसान सभेनं आज इचलकरंजीच्या प्रांत कार्यालयात मोठा मोर्चा काढला आणि यावेळी निवेदनही दिलं. राज्य आणि देशातल्या सरकारनं दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, गरीब आणि श्रीमंतांच्यातली दरी वाढवली, फुटकी कवडीही गरिबांच्या खात्यावर टाकली नाही, शिवाय जातीय भेद निर्माण करून लोकात भेद निर्माण केला. भ्रष्टाचार बोकळला त्यामुळे भाजपाच्या शासनाला आम्ही चले जाऊ म्हणून सांगतोय. राज्य आणि देशातल्या सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणा दिल्या. यावेळी परिसर दणाणून गेला. पोलीस आणि सीटू आणि किसान सरकारच्या कार्यकर्त्यात झटापट झाली. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या कारभाराविरुद्ध जोरदार टीकास्त्र सोडलं, रास्ता रोको केला आणि जेल भरो आंदोलन केलं. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.